मी शनाया शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. भाजपच्या कारभाराला 4 वर्ष पूर्ण, पुणेकर मात्र भाजपच्या कारभारावर असंतुष्ट. ऐकावं ते नवलच, पुणे जिल्ह्यात चपाती उत्पादक संघटनेची स्थापना. पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या पुलावर दुपारी पीएमपीने घेतला अचानक पेट. आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिला FTII अध्यक्षपदाचा राजीनामा. पाण्यापासून ते कचरापर्यंत आणि वाहतुकीपासून ते प्रदूषणापर्यंत शहरातील अनेक रखडलेल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या 8 आमदारांना विधिमंडळात पाठवलं. पण राज्य सरकारच्या स्तरावर विविध निर्णय घेतले जाणं अपेक्षित असताना सुद्धा शहराचे अनेक महत्वाचे प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहेत. राज्यातील भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सरकारला आज 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. शहरातील आमदारांची कामगिरी जेमतेम काठावर पास होण्याएवढीच मर्यादित राहिली आहे. कोणती कामे अपूर्ण आहेत आणि पुण्यातील कोणते प्रश्न सोडवणं पुणेकरांना अपेक्षित होतं, पाहूया त्या रिपोर्टमधून. शहराच्या आजवरच्या इतिहासात विधानसभेतील सर्व ठिकाणी एकाच पक्षाचे आमदार अभावानेच निवडून आलेत. ही परिस्थिती 2014 मध्ये बदलली आणि भाजपचे सर्व उमेदवार विजयी झालेत. आप जरा मुझे बताइए, आज का दिन कैसा लग रहा? अच्छे दिन, अच्छे दिन. पुण्यातून घवघवीत यश मिळवल्यानंतर शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदारांनी पाठपुरावा करणं गरजेचं होतं. दुर्दैवाने काही मोजके अपवाद वगळता शहराचे प्रश्न अजूनही सुटलं नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. देश को चौकीदार की जरूरत है, मुझे 60 महीने के लिए चौकीदार का काम दीजिए. भ्रष्टाचार से मुक्ति चाहिए कि नहीं चाहिए? भ्रष्टाचार जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए? हिंदुस्तान के हर कोने से भ्रष्टाचार जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए? और मेरा तो मंत्र है, न खाऊंगा न खाने दूंगा. अच्छे दिन, अच्छे दिन. पुण्यातील रखडलेले प्रश्न कोणते आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सर्वात पुण्याचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा. शहरातील पाणी पुरवठ्याचं नियोजन आणि वितरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असली तरी सुद्धा पुण्याचे पालकमंत्री आणि शहरातील सर्वात ज्येष्ठ आमदार शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत विसंगत भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे जलसंपदा खात्याने पुणेकरांच्या पाण्याचा खेळकोंडोबा केलाय. पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा जो प्रश्न रखडलेला आहे तो म्हणजे कचऱ्याचा प्रश्न. शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या 4 वर्षात 2-3 बैठका घेतल्या. मात्र आजही कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी उपविधींना मंजुरी देण्याचे कष्ट सरकारने घेतलेले नाहीत. पुण्यातील तिसरा महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे झोपडपट्टींचं पुनर्वसन. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात SRA स्थापन करण्यात आलं असलं तरी पुनर्वसनाचा वेग हा अत्यंत संतगतीने आहे. पुण्यातील चौथा प्रश्न जो महत्वाचा आहे तो म्हणजे PMPL चा आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारप्रमाणे भाजप सेना सरकारनेही PMP कडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही. शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ सक्षम अधिकारी देणं अपेक्षित असतानाच त्याबाबत निश्चित धोरणाचा सुद्धा अभाव पाहायला मिळतोय. पुण्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे तो सुद्धा स्वतंत्र महापालिकेचा आहे. पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन आवश्यक असताना वेगळ्या महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त विधिमंडळात आश्वासन दिलं मात्र त्याची पूर्तता अद्याप सुद्धा झालेली नाही. पुणेकरांच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा विषय म्हणजे पर्यावरण आणि या बाबतीत सुद्धा भाजपची असमाधानकारकच प्रगती पाहायला मिळाली आहे. सर्वात आल्हाददायक हवा असा लौकिक मिरवणाऱ्या पुण्यातील हवा सध्या दूषित झालेली आहे, त्यामुळे पुणेकरांचं स्वास्थ्य सुद्धा बिघडलेलं आहे. या सर्व प्रश्नांबाबतीत पुणेकरांचं नक्की काय मत आहे ते जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीने. भाजप सरकारच्या कारभाराला 4 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र हा कारभार पुणेकरांना कितपत पचलाय किंवा या कारभाराबद्दल पुणेकरांना काय वाटतंय? पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की भाजप सरकारचे किंवा भाजपचे 8 आमदार पुणेकरांनी निवडून दिलेले आहेत. मात्र या आमदारांची कामगिरी किंवा या आमदारांनी कितपत काम केलं आहे हे आज आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत, किंवा त्यांच्या कामाबद्दल पुणेकरांना काय वाटतं हे आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, आज भाजप सरकारला 4 वर्ष पूर्ण होत आहेत, तुमचं काय मत आहे? एकंदरीत पाहिलं तर कॉर्पोरेटर लेवलवर तुम्ही म्हणाल
गॅसची योजना असो बाकी चार गोष्टी असो, खरोखर त्यांचं जे काम करण्याचं स्पीड आहे चांगलं आहे, पण त्यातही ठराविक लोक काम करतायत. आमदाराच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्यात रेझोनन्स कुठे दिसत नाही. मग पाण्याचा प्रश्न असो, एका बाजूला गिरीश बापट एक बोलतील, दुसऱ्या बाजूला खासदार दुसरं बोलतील, तर कॉर्पोरेटर तिसरंच बोलतील, हे काही योग्य नाही. याबाबतीत मला सांगायचं, पाण्याचं मीटर असो किंवा कुठलीही योजना असो मेट्रोची, ते कॉर्पोरेट्सला फेवर कसं होईल ते काम चाललं आहे, त्याच्यामुळं होतं काय, या योजना सक्सेसफुल होणार का नाही हे लोकांमध्ये डाऊट असतो. पण मेडिकलच्या बाबतीत म्हणाल तर खरोखर कम्पॅरेटिवली पहिल्यापेक्षा लवकर कॉर्पोरेशनमध्ये देखील कामं होतात. परंतु माझं स्पष्ट मत आहे की फक्त कॉर्पोरेट ओरिएंटेड न होता या सगळ्या बेसिक गोष्टी जर गरिबांपर्यंत पोहोचल्या तर कदाचित माझी कॉमेंट म्हणाल तर संमिश्र अशी आहे, चार कामं चांगली आहेत पण चार कामं वाईट आहेत. अगदी मग तो नोटाबंदीचा असू देत किंवा बाकी आत्ता त्यांच्या कॉर्पोरेटला मिळणारा विषय असू देत, याच्यात लॉंग टर्म त्यांनी पॉलिसी डिक्लेअर केल्या पाहिजे. आणि सगळ्यात वाईट भाग आहे आता जे त्यांनी FDI 100% केलं, पुणेकरांना नाही पण आता ते देशावर आलं आहे, उद्या ते महाराष्ट्रात येईल आणि तिसऱ्यांदा त्यावेळेस पुण्यात ज्यावेळेस येईल, खरोखर कॉमन व्यापारी किंवा कॉमन ट्रेडर्सला पुढे खूप हाल होणार आहेत असं माझं मत आहे. तरी देखील कॉर्पोरेट लेवलला काम चांगलं चाललं आहे असं मी म्हणेल. आमदाराच्या बाबतीत त्यांनी रेझोनन्स केला तर डेफिनेटली त्यांच्यात सुधारणा अजूनही होऊ शकते असा मी आशावादी आहे. सर तुम्हाला काय वाटतं, आज 8 आमदार पुणेकरांनी निवडून दिलेले आहेत भाजपचे, त्यांची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? आज सर्वात प्रथम मी भाजप सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी यशस्वीरित्या 4 वर्ष त्यांची पूर्ण केली. पण त्याच वेळेस सर्वसामान्य नागरिकांना जी आश्वासनं त्यांनी निवडून येण्याआधी दिली होती त्यातली बहुसंख्य आश्वासनं पाळली नाहीत. आणि विशेष म्हणजे आज नोटाबंदीनंतर इन्कम टॅक्सचा जो घोटाळा करून ठेवलेला आहे, आज मोठे मोठे अतिरथी महारथी विजय मल्ल्या असतील किंवा नीरव मोदीसारखे असतील, आज ते मात्र मोकाट सुटलेले आहेत. आणि सर्वसामान्य नागरिक की ज्यांची उलाढाल वार्षिक काही लाखांच्या घरामध्ये फक्त असताना, त्यांना मात्र इन्कम टॅक्सचा ससेमिरा जाणून बुजून लागल्यासारखं वाटतं आहे. किंवा मग त्यांच्यावरती बळजबरी केली जाते की तुम्ही टॅक्स भराच असं करा. सामान्य माणसाला इन्कम टॅक्स ॲक्च्युली जास्त नसतानासुद्धा त्यांना काही कदाचित त्यातली माहिती नसते किंवा काही नसतं, पण इन्कम टॅक्सचे अधिकारी इतका त्रस्त करून सोडलेले की माझ्याकडे आज मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतो तर बहुसंख्य नागरिक माझ्याकडे येतात की इन्कम टॅक्सच्या बाबतीत आम्हाला काहीतरी बाबा मार्गदर्शन करा. या कामगिरीने तुम्ही असमाधानी नाहीत? नाहीत, निश्चितच नाही. इन्कम टॅक्सच्या बाबतीत निश्चितच समाधानी नाही. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत, काका तुम्हाला काय वाटतं भाजप सरकार आल्यापासून तुमचे कुठले प्रश्न सुटलेत आणि कुठले प्रश्न सुटलेले नाहीत? नाही, भाजप सरकार आलं असं तसं बरं होतं, अशी सुधारणा होत चाललेली, पण त्यांनी जे राबवलेली आता योजना आहे आपलं कम्प्युटर ते खरं उत्कृष्ट चांगलं आहे, कारण बरेचशे त्यामुळे भ्रष्टाचार हा कमी होऊ शकतो त्याच्यात. ते एक दृष्टिकोनाचं चांगलं आहे की या आधीच्या सरकारने आणलं पण त्यांनी राबवलं नाही. पुणेकरांच्या आता अनेक समस्या आहेत तर त्या समस्या सुटल्यासारख्या वाटतात तुम्हाला? नाही, पुण्यातले बघ अजून समस्या एवढं सुटल्यासारखं, कारण आज पुण्यात परिस्थिती अशी की पाण्याची परिस्थिती फार वाईट झालेली. आता पुणे शहरातला सगळेजण म्हणतात मीटरने पाणी पाहा मीटरने पाहा, पण कॅनमध्ये पाणी सोडलं जातं पण त्याला काही मीटरच नाही आहे. आज किती वर्ष झालेत, किती सरकार आले सगळे गेले, पण पाणी किती झालं आहे कॅनमध्ये त्याला मीटरच नाही आहे. पण पुणे शहराला सांगते मीटरने पाणी घ्या, पण एक कुठली पद्धत म्हणजे त्यामुळे पाण्याचा प्रश्न तुम्हाला मोठ्या प्रमाणात भेडसावतो लोकांना. आता तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टी 4 वर्ष झाले, आज त्या आमदार असो किंवा मंत्री असो त्यांना रोज त्यांना महिन्या इन्कम किती मिळतो, थोडक्यात त्यांना माझे आमदार झाले त्यांना किती पेन्शन मिळते, त्यांनी बेरोजगारांना टोटल दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जेणेकरून आता जो MSMEचा CRA लावला जातो, CRA उल्लेख करतात की CRA लावतो एका मीटर मागं ते 5,000 रुपये घेतात, पण विषय असा आहे की त्यांना ते केबल पण देत नाही, बसबार देत नाही, काहीच देत नाही, इन्सेबीवर काही देत नाही. बरं, पुण्यातले प्रश्न सुटलेत असं तुम्हाला वाटतं, तो पाणी प्रश्न असेल, कचरा प्रश्न असेल, PMPL चा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत पुण्यामध्ये आणि ते सगळ्या नागरिकांना भेडसावतात, तर ते प्रश्न सुटल्यासारखे वाटतात तुम्हाला? नाही, कारण की मागे ते आपलं धरणाचा पाईप फुटला होता त्यावेळेस त्या लोकांचे घरं अक्षय वाहून गेले, त्या लोकांना अजून घरं देखील दिलेले नाही आहेत. तिथला जो चौधरी आहे, चौधरीचा कुटुंब तो रस्त्यावर घेऊन राहतो बिचारा, त्याला घर देखील लावून दिलेलं नाही आहे. बरं काका, तुम्हाला काय वाटतं पुण्यातले प्रश्न जे आहेत तर ते 8 आमदारांनी सोडवलेत? पुण्यातले एकही आमदारांनी हे काही प्रश्न सोडवलेले नाहीत. नागरिक त्रस्त आहेत, जेवढी आश्वासनं दिलीत एकाचीही पूर्तता झालेली नाही. फक्त यांनी हे आश्वासनं दिलेली आहेत,
नोटाबंदी लोकांना फायदा होईल काही झालेलं नाही, त्याचा लोकांना जास्त तोटा झाला, नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. आता तुम्हाला पुण्यात कुठली समस्या जी आहे ती भेडसावती आहे? आत्ता मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न आणि कचरा ह्या दोन मोठ्या प्रमाणात भेडसावतात. पुणेकरांना पाण्याचा प्रश्न 100% धरणं भरलेली असताना आज यांनी हा पाणी प्रश्न 8 तास पाणी 4 तास पाणी हे चालू केलं. कचऱ्याचा प्रश्न 5 वर्ष झाले यांनी कायम डिक्लेअर केलं की आम्ही आता इकडे घेतो जागा तिकडे घेतो, काही केलेलं नाही, फक्त आश्वासनावरच खेळवलं आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं? आज 4 आमदार पुण्यामध्ये आहे, खासदार पण बीजेपीचे आहेत. 8 आमदार आहेत, सॉरी 8 आमदार बीजेपीचे आहेत. तर त्या मार्गाने म्हणजे त्यांचा जो हे कार्यकाळ चालला तो खूप फास्ट चालला आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. पण सध्याच्या ह्याच्यामध्ये आज जी ट्रॅफिक समस्या आहे, ज्यात रस्त्याची समस्या आहे, ट्रॅफिक समस्या आहे, खूप हे चाललेली आहे. आणि प्लस सार्वजनिक जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये पण खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो. जे PMPL सेवा आहे ती पण सध्या खूप लोकांना जीव मुठीत घालून PMPL सेवामध्ये बसावं लागतं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत आहे, त्याच्यावर त्यांचं दुर्लक्ष आहे. प्लस पाण्याचा प्रश्न, फक्त पाण्यामध्ये फक्त मीटरचंच घाई केली जाते, नियोजन होत नाही पाण्याचं. काही स्लम भागामध्ये पण अस्वच्छता भरपूर आहे. स्लम भागामध्ये जसं बघायला गेलं तर काही स्टँडर्ड एरियामध्ये फक्त त्यांचं काम चालू आहे, पण पूर्व भागात जो स्लम एरिया आहे, मी ज्या पूर्व भागात राहतो त्या स्लम एरियामध्ये काही म्हणजे त्यांचं काही कार्यच नाही असं म्हणता येणार हे होईल. त्याचे पेट्रोलचे भाव खूप कमी होते, आज पेट्रोलचे भाव वाढलेले तर आमच्यासारख्या युवा वर्गाला काम करणं, बाहेर जाऊन फील्डवर काम करणं हे जमत नाही आहे. तुम्ही समाधानी, थोडक्यात तुम्ही समाधानी ना? हा, थोडंसं म्हणजे समाधानी काय, काही गोष्टीमध्ये नाहीच आहे समाधानी. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्राथमिक गरजा त्यांनी भागवल्या पाहिजेत. बरं, झोपडपट्ट्यांकडं लक्ष द्यायला पाहिजे असं काही पुणेकरांचं मत आहे, तुमचं काय मत आहे? झोपडपट्ट्यांच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलो तर सरकारने SRAच्या बाबतीतले अनेक प्रश्न, पुणे शहराच्या बाबतीतले गेले तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. SRA असेल, आता स्मार्ट सिटीचा प्रश्न म्हणायला गेले तर स्मार्ट सिटी ही जशी डेव्हलप व्हायला पाहिजे तशी डेव्हलप होत नाही. राज्य सरकार आणि केंद्र शासन ह्यांनी स्मार्ट सिटीच्या बाबतीत पुणे शहराला दुजा भाव केलेला आहे. तुम्ही एक भाग बघायला गेलं तर जिथं स्मार्ट सिटी ते म्हणतात आहेत की बाणेर बालेवाडी, हा भाग पूर्ण डेव्हलप झालेला आहे, पण शहराचा काही भाग हा डेव्हलप झालेला नसताना तिथं डेव्हलप झाला नाही, तिथं तुम्ही पैसे 1 रुपयासुद्धा कुठला आत्तापर्यंत दिलं नाही. कचऱ्याचा प्रश्न असेल, कचऱ्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी खासदार आमदार यांच्या बैठका घेतल्या, खासदार आमदार यांच्या 2 ते 3 बैठक घेतल्या, पण प्रश्न शून्यच आहे. अनेक महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जायला लागलेत, अनेक तरुण बेरोजगार झाले. ह्याच्यावर राज्य सरकारने केंद्र शासनाने काय केलं, रोजगारच्या बाबतीत काय केलं आणि काय नाही हे सगळं दुनियाला माहिती आहे. पुण्यातील कुठले बेसिक प्रश्न सोडवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आत्ता सध्या पुण्यातला बेसिक प्रश्न म्हणायला गेलं तर कचऱ्याच्या बाबतीतला असेल. कचरा प्रमुख हा मेन सर्वसामान्याचा मेन प्रश्न आहे. त्यानंतर ना पुण्यात आत्ता सध्या मेट्रोचं काम चालू आहे. पुण्याच्या मेट्रोच्या बाबतीत बांधकामाचा DOD जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी आणि वरतून जो केंद्र शासनाने तो प्रलंबित ठेवला आहे, त्याच्यामुळं अनेक ठिकाणी जे मेट्रोचं काम आहे हे थांबवायला लागत आहे. भाजप सरकारच्या या कामगिरी बाबतीत तुम्ही म्हणजे समाधानी आहात की नाही? मग नाही, समाधानी बिलकुल भी नाही. एकूणच आता आपण पाहिलं की पुणेकरांच्या या संमिश्र भावना आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज भाजपचं सरकार आहे, मात्र काही प्रश्न जे आहेत तर ते काही प्रश्न भाजप सरकारने सोडवलेले नाहीत, किंवा 8 आमदार भाजप सरकारचे निवडून देऊन सुद्धा पुणेकरांनी या संमिश्र भावना व्यक्त केल्या, तो पाणी प्रश्न असेल, कचरा प्रश्न असेल, PMPL चा प्रश्न असेल, किंवा झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन असेल, अशा अनेक समस्यांचा पाडा आज पुणेकरांनी वाचला आहे. त्यामुळे भाजपच्या या कामगिरीवर पुणेकरांनी मात्र संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान, न्यूज पुणे. गल्ली ते दिल्लीपर्यंतची सत्ता आणि विधिमंडळात 8 आमदारांचं पाडवळ असताना देखील मूलभूत सुविधांबाबत पुणेकरांना आजपर्यंत झगडावंच लागतंय. आगामी वर्षभरात तरी पुण्याची परिस्थिती बदलणार का असा सवाल आता नागरिकांकडनं उपस्थित केला जातोय. पुणे जिल्हा चपाती उत्पादक संघटनांचं उद्घाटन पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलंय. पुणे जिल्ह्यातून महिला आणि चपाती उत्पादक यावेळी उपस्थित होते. याचं उद्घाटन पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आलंय. पुणे व पिंपरी चिंचवड तसेच चाकण आणि आजूबाजूच्या ठिकाणचे औद्योगिकरण झाले, त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खानावळ तसेच हॉटेल येथे लागणारी चपाती पुरवण्याचा व्यवसाय मागील 30 ते 35 वर्षापासून करतात. ज्या पद्धतीने व्यवसाय वाढ झाली त्या प्रमाणात व्यवसायीकरण झालं नाही. व्यवसायात येणाऱ्या अडचणी तसेच अडथळे वाढू लागले. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे व्यवसाय अडचणीत सापडलाय. यावर मात करण्यासाठी पुणे जिल्हा चपाती संघटनांची स्थापना केली गेली आणि चपाती उत्पादकांची संघटना व्हायली
म्हटल्यानंतर जे केटरर्स मोठ्या मोठ्या कंपनी आहेत तर ह्यांना थोडंसं धडकी भरलेली आहे. पण सर्वांना विनंती आमची अशी आहे की आम्ही कुणाला धडा शिकवायचा नाही, ना आम्हाला कोणत्या विरोधात काम करायचं नाही. तर आमचं एवढंच आहे की जी गोष्ट आम्ही कष्ट करतो, अहोरात्र जागतो, म्हणजे कष्ट करतो आणि त्या कष्टातून गरमागरम चपाती तुमच्या ताटामध्ये येते आणि एवढं सगळं चपाती तयार करण्यामागं फार मोठे कष्ट आहेत, फार मोठी प्रोसेस आहे. तर ह्या आणि चपाती करणारा व्यावसायिकाचं पूर्ण घर त्या पाठीमागं कष्ट करतं, महिला काम करतात आणि एवढं करूनसुद्धा कष्टकऱ्याला चपाती उत्पादकाला मागच्या 10 वर्षापासून आहे त्याच रेटवर समाधान मानावं लागते. ह्या संघटनेचे अध्यक्ष हेमकांत महामुनी तर सचिवपदी राजेंद्र भोईटे यांची आणि कार्यकारी मंडळाची निवड झाली. ह्यामध्ये सुनील पवार, रुपेश घोले, सुवर्णा चव्हाण, खंडेराव जमादार, ओम बारसुने, निर्मल देशपांडे, रोहिणी जाधव, दत्तात्रय राकुडे, अनुजा जामगावकर, उमेश कर्णे व सुनील नेवसे यांचाही समावेश आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे की त्या लेडीजनी पण 5-10 हजार रुपये पगार घ्यावा आणि आपली उपजीविका भागवावी. तर त्या लेडीजला मला पाठिंबा द्यायचा. मेन पहिला गोष्ट मला की त्या लेडीजला पाठिंबा द्यायचा की ज्या माझ्याकडे वर्कर म्हणून काम करतात आणि ज्या माझ्याकडून 4 पैसे कमवून त्यांची उपजीविका भागवतात. तर ही संघटना स्थापित करण्याचा उद्देश हाच फक्त. पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या पुलावर मंगळवारी दुपारी PMP बसने अचानक पेट घेतलाय. आगीत बस जळून खाक झाली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही बस संचेती हॉस्पिटल लगत असलेल्या पुलावर आली असताना ह्या बसच्या मध्यभागात असणाऱ्या बॅटरीमधून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चालकाने बस बाजूला घेतली असता काही मिनिटात बसने पेट घेतला तर काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी FTII अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी राजीनामा दिला असून अशा प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदावर संधी मिळणं हा माझ्यासाठी सन्मान असल्याचं अनुपम खेर यांच्याकडनं यावेळी सांगण्यात आलंय. गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची FTIच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र त्यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच ह्या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच अनुपम खेर यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. अनुपम खेर यांनी ट्विटवरून राजीनाम्याची माहिती दिली असून राजीनाम्यात 2017 केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विनंतीनंतर मी ह्या पदाचा कार्यभार स्वीकारला असल्याचं अनुपम खेर यांच्याकडून सांगण्यात आलंय. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारांची. पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असतानाच याला जबाबदार गुन्हेगार जितके आहेत तितकेच जबाबदार शहरातील लोकप्रतिनिधी देखील आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्था ढासाळ्याचा आरोप करून पोलीस प्रशासनावर कोरडे ओढणाऱ्या नगरसेवकांपैकी 26 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फसवणूक, खून, हानामारी, दरोड्यांची तयारी असे गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकामध्ये सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक अधिक आहेत. मागील 1.5 वर्षात 7 नगरसेवक आणि 4 नगरसेविकांच्या पतीवर गुन्हे दाखल झाले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तालयासाठी पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करण्याऐवजी पोलिसांच्या कामकाजात महापालिकेतील पदाधिकाऱ्याकडून वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नगरसेवकांचे रेकॉर्डच गंभीर गुन्ह्यांनी भरले असल्याचं पोलीस पडताळणीतून पुढे आले. गुन्हे सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही इतर गुन्हेगार प्रमाणेच कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 2017 निवडणूक झाल्यानंतर 128 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी 26 नगरसेवकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामध्ये खून असतील, दरोडे असतील, हाफ मर्डर असतील, फसवणूक असेल, महिला अत्याचार असेल, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा विषय असेल, अशा प्रकारच्या 26 लोकप्रतिनिधींवरती, नगरसेवकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिक असतील, कार्यकर्ते आमच्यासारखे असतील, आमची पोलिसांकडे वारंवार मागणी असते की गुन्हेगारीवरती पायबंद बसवा, लोकांना सुरक्षा द्या, अशा प्रकारची आमची मागणी असते. बघा, ते 26 म्हणून नवी आहे असं म्हणजे गुन्हे आता आम्ही जेव्हा आढावा घेतो, नेहमीचा आढावा घेतो, कुठलं कुठलं पेंडिंग आहे, तो पेंडिंगमध्ये भरपूर गुन्हा पेंडिंग आहे. त्यामध्ये राजकीय पण असतात, त्यामध्ये प्रोफेशनल क्रिमिनल पण असतात, त्यामध्ये तुमचे चाकांचे प्रकार पण असेल. तो काही असो, आमचं असं जोर आहे आतापासून की कुठलाही गुन्हा पेंडिंग राहता का म्हणे लवकरात लवकर त्याचं क्लोजर हो झालं पाहिजे. म्हणजे क्लोजर म्हणजे काय, केस क्लोजर किंवा चार्जशीट, म्हणजे मुद्दा पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन ठेवायचं नाही असं. गेल्या 1.5 वर्षात भाजपने अन्य पक्षांच्या नगरसेवकांवर आणि नगरसेविकांच्या पतीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा खुनाचा प्रयत्न, फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, खंडणी, खुनाचा कट, पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप, खुज्जत घालणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यामध्ये जरी सहभाग नगरसेवकांचा असला तरी पक्षश्रेष्ठी मात्र ह्या नगरसेवकांची पाठराखण करताना दिसून येत आहे. असं नाही आहे, गुन्ह्यांचं स्वरूप बघावं लागेल. सिग्नल तोडला तरी गुन्हाच आहे, आणि त्यामुळे असे गुन्हे सामाजिक आमच्यावर देखील अनेक होते. माझ्यावर 45 गुन्हे होते गंभीर स्वरूपाचे. एक आता त्याचं स्वरूप बघू ना काय, त्याची आता माहिती घेऊ. आणि प्रत्यक्षात जेव्हा नगरसेवक निवडून येतात तेव्हा त्याच्यात सगळी माहिती दिलेली असते, त्यामुळे भाजपच्या बऱ्याच नगरसेवकांवर सामाजिक राजकीय गुन्हे आहेत. त्यांनी संघर्ष केला, त्या त्यावेळेला सत्याग्रह केला, त्याचेही गुन्हे ते सगळी माहिती घेऊनच पुढील हे करू. पण फार असं काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं वाटत नाही, कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही ते केले. गुन्हा हा गुन्हाच असतो, त्यामुळे तो गंभीर काय आणि साधा काय, पण मग वृत्तपत्रात अशा बातम्या जातात किंवा TV चॅनलला जातात, त्यामुळे यात काही फार हे आहे असं मला वाटत नाही. गंभीर गुन्हे दाखल झालेले नगरसेवक कोणत्या पक्षाचे आहेत ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजप 18, राष्ट्रवादी काँग्रेस 5, शिवसेना 2, तर मनसे 1. जर लोकप्रतिनिधीच गुन्हेगारी ठरत असतील तर समाजातील नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इतर गुन्हेगारावर ज्याप्रमाणे तडकाफडकी कारवाई केली जाते त्याचप्रमाणे नगरसेवकावर कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. दिवाळीच्या मुहूर्तावर एरवडा कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन एरवडा कारागृहात भरवण्यात आलंय. विविध हस्तकलेच्या विविध वस्तू, फर्निचर, आकाशकंदील, महिला वर्गाला आकर्षित करणारी पैठणी साडी देखील या प्रदर्शनात आहे. शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना कारागृहात विविध कामे दिली जातात, मग ते सुतारकाम असेल, लोहारकाम असेल, शिवणकाम, लघु उद्योग ते अगदी बेकरी उत्पादन तयार करण्यापर्यंत. उद्देश एवढाच की त्यांच्यातील अपराधीपणाची भावना कमी व्हावी, त्यांना सर्वसाधारण आयुष्य जगता यावं, आणि त्यातूनच इथे आलेले कैदी आपापल्या आवडीच्या उद्योगात रमतात आणि त्यांच्या हातातून साकारले जातात उत्तमातल्या उत्तम गोष्टी. कैद्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून इथं तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून दिली जाते. मात्र तरीही कैद्यांचा शिक्का बसला म्हटल्यावर इतरांपासून तुटलेपण येतच. कैद्यामधील हीच भावना कमी व्हावी म्हणून हा दिवाळी मेळा आयोजित केला जातो. या दिवाळी प्रदर्शनात आकाशकंदील, फर्निचर तसेच हस्तकलेच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मुक्तछंद आयोजित स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्मृती पुरस्कार 2018-16 पार पडलाय. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते पुरस्कार्थी यांना महाजन स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय.
अतुलचंद्र कुलकर्णी, अप्पर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र, डॉक्टर अरविंद नातू, जर्मनीतील बहुमूल्य क्रॉस ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार विजेते प्रिया जवळगे, किल्लारी भूकंपातील मेरॅकल बेबी लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी, किल्लारी भूकंपातील बचाव पथक प्रमुख विठ्ठल काटे, अध्यक्ष नव चैतन्य हास्य परिवार पुणे यांना स्वर्गीय प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या व्यक्ती ह्या पुरस्कारासाठी हरिभाऊ वागडे यांची निवड करण्यात आली आहे. आपल्या क्षेत्रात समाज उपयोगी कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचं मत यावेळी मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, जयंत भावे आदी मान्यवर उपस्थित होते. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, तुम्हाला बँकेतली कामे करायची असतील तर ती लवकर करून घ्या, कारण दिवाळीत बँकांना सलग 5 दिवस सुट्टी असल्याने तुमची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, दिवाळी 8 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा, त्यानंतर 9 तारखेला भाऊबीज असल्याने बँक बंद असेल, तर 10 तारखेला दुसरा शनिवार असल्याने, त्यानंतर रविवार असल्याने 5 दिवस बँक बंद असणार आहेत. 5 दिवस बँकांना मोठी सुट्टी असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ होऊ शकते, तर ATM मध्ये सुद्धा मोठा खडखडाट होऊ शकतो. दिवाळीनंतर 1150 MLDs पाणी देणार असल्याचं नक्की झाल्यामुळे शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव असतील किंवा वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय. शहरात महापालिकेच्या मालकीचे पोहण्याचे तलाव, त्याशिवाय वाहन धुण्याचे बरीच केंद्र आहेत, त्यांना महापालिकेचे पाणी द्यावे लागते, त्याशिवाय काही लाख लिटर्स पाणी ह्यात जाते. हे वाचावे यासाठी तलाव व वॉशिंग सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या भागात पाणी मिळत नाही तिथे महापालिकेकडून टँकरने पाणी दिले जाते. उपनगरासाठी महापालिकेचे साधारण 300 टँकर्स एरवी सुरू असतात, त्यात आता वाढ झाली आहे. सध्या 400 जास्त टँकर वापरले जात असून त्यातून काही भागांना पाणी दिले जात आहे. महापालिकेकडून विनामूल्य टँकर मिळत असल्याने नगरसेवकांनी महापालिकेकडून टँकर मिळवून द्यावेत यासाठी त्यांच्यावर नागरिकांचा दबाव वाढत चालला आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची कोर कमिटीची राज्याची बैठक पार पडली आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाच्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं असून येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. पुरोगामी आंबेडकरी चळवळीतील राजकारणामध्ये प्रचंड पोकळी तयार झाली आहे. दलितांचे राजकारण करणारे पक्ष जातीवादी व धर्मांध पक्षांना मदत करीत आहेत. आता दलितांचा कैवारी पक्ष राहिला नाही म्हणून दलितांच्या हक्कासाठी काँग्रेस व भाजप यांच्या विरोधात आणि दलितांची अस्मिता टिकवण्यासाठी DPI पक्ष येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. या बैठकीमध्ये आमची राजकीय भूमिका आम्ही डिक्लेअर करतोय, म्हणजे येणाऱ्या 2019 सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढतोय आणि पुढच्या पिढीचा एक लीडर म्हणून बीडचे अजिंक्य चांदणे यांना राज्याध्यक्ष म्हणून आम्ही घोषित करतोय. खरं तर महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा जन्म झालेला आहे, ही कार्यभूमी आहे. त्यांच्या कार्यभूमीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये टोटल सत्ता घेण्याची भूमिका आंबेडकरी विचार या पक्ष संघटनांनी कधी डिक्लेअर केलेली नाही. खरं तर बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचारानं टोटल किमान महाराष्ट्राची सत्ता घ्यायला पाहिजे होती, ती कोणी घेतलेली नाही. JRPIचे जे काय गट आहेत त्यापैकी काही गट BJP शिवसेनेशी संधान बांधून आहे, तर वंचित आघाडी निर्माण करून काँग्रेसकडे जागा मागण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून आंबेडकरी विचाराच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी अशी पोकळी महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि पोकळी भरून काढण्याचं काम डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही करणार आहोत. यावेळी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक सुषमा अंधारे, दलित चळवळीचे अभ्यासक रमेश राक्षे, पश्चिम महाराष्ट्रातील दलित संघटक नंदकुमार नांगरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते अंकल सोनवणे उपस्थित होते. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, जर तुमच्या सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक असतील तर ते झोपा काढत नाहीत ना याची एकदा खात्री करून घ्या, कारण पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 350 सोसायट्यांमधील 148 सुरक्षा रक्षक आपल्या ड्युटी दरम्यान झोपा काढत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय. दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत असताना सुरक्षा रक्षकांच्या अशा वागण्यामुळे सोसायट्यामधील रहिवासी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. रात्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरक्षा रक्षकांचे कर्तव्य सुरू होते, परंतु काही जणांनी ह्याकडे कानाडोळा करीत झोपा काढत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. यामुळे सोसायट्यामधील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भाजपच्या कारभाराला 4 वर्ष पूर्ण, पुणेकर मात्र भाजपच्या कारभारावर असंतुष्ट. ऐकावं ते नवलच, पुणे जिल्ह्यात चपाती उत्पादक संघटनेची स्थापना. पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या पुलावर दुपारी PMP ने घेतला अचानक पेट. आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिला FTII अध्यक्षपदाचा राजीनामा.
याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.